दिल्लीतल्या दगडफेक आणि दंगलीमध्ये 6 पोलीस जखमी झालेत तर संवेदनशील भागांमध्ये बंदोबस्त आता वाढवण्यात आला. तर ही दंगल म्हणजे दहशतवादी कट्ट्याचा भाग असल्याचं भाजपने म्हटलेलं आहे. तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालांवर निशाणा साधला. जहांगीरपुरीमध्ये शोभायात्रेदरम्यान दंगल उसळली. हनुमान जयंतीची शोभायात्रा सुरू होती आणि दोन गटांमध्ये या सगळ्या दरम्यान तुफान दगडफेक झाली. यामध्ये अनेक जण जखमी झाले ज्यामध्ये पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. त्यामुळे एनसीआरसह संवेदनशील परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आला. सध्या परिसरामध्ये तणाव असला तरी सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आहे. 6 पोलिसांसह अनेक जण जखमी झालेले आहेत. एनसीआरसह संवेदनशील भागामध्ये सध्या बंदोबस्त वाढवला गेला. हा सगळा दहशतवादी कट्ट्याचा भाग असल्याचा आरोप भाजपने केलेला आहे. दिल्लीतल्या शोभायात्रेला हिंसक वळण लागलं. दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. सध्या आपण ही दृश्य बघतोय मिरवणुकीदरम्यान कशा पद्धतीने दगडफेक झाली. त्यानंतर वाहनांची सुद्धा जाळपोळ केली गेली आणि ही जी दगडफेक झाली ज्यामध्ये नागरिक तर जखमी झालेच पण पोलिसांचा सुद्धा समावेश आहे. आतापर्यंत 6 पोलीस याच्यामध्ये दगडफेकीमध्ये जखमी झाल्याचं समजतंय. एकंदरीत या शोभायात्रेला हिंसक वळण लागल्यामुळे सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रचंड तणाव निर्माण झाला होता दिल्लीमध्ये. सध्या तणाव असला तरी सुद्धा परिस्थिती नियंत्रणात आल्याचं कळतंय. हनुमान जयंतीच्या शोभायात्रेदरम्यान हा सगळा हिंसेचा प्रकार घडला. पीस बनाए रखें, शांति और सौहार्दपूर्ण वातावरण बनाए रखें. हर किसी भी तरह के अफवाह के ऊपर ध्यान न दें. हर हालत में हम यहाँ शांति व्यवस्था को कायम रखेंगे और जब तक कि पूरी तरह मुकम्मल तरीके से शांति कायम नहीं हो जाती तब तक हम यहाँ पे रहेंगे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24